दिलेली आहे की आपल्याच ज्या काही कला आहेत, परंपरा आहेत, या परंपरांचा ज्यांना आपण पांढरकेशी समाज म्हणतो त्यांनी कसा आपला वापर करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ते स्वतः कसे पैसे कमवतात। ऍक्च्युली त्याचा जो प्रणेता आहे, जो जन्मदाता आहे, तो कुठेतरी एखाद्या जंगलाच्या कोपऱ्यात वाळीत टाकलेला आहे आणि त्या त्यांचा कलेचा परंपरांचा वापर करून ते बाकीचे पांढरकेशी समाज ज्याला म्हणतो त्यांनी कसा आपला वापर करून घेतलेला आहे कलेचा, त्याची थोडक्यात ओळख आपल्याला इंगळे साहेबांनी करून दिली। आणि खरोखर विचार करण्यासारखे बाब आहे की या ज्या कला आहेत, या ज्या परंपरा आहेत, आपले उपजत जे काही गुण आहेत आदिवासींमध्ये, जे औषधी गुणधर्म जे जाणलेले आहेत आपल्या आदिवासी माणसांनी, त्यांचा वापर ज्या उच्चवर्गीय समाजाने केलेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे। ज्याचे हक्क आहेत त्याला मिळालं पाहिजे। उदाहरणार्थ वारली पेंटिंग सारखा जो कला प्रकार आहे जो आज सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे, अनेक मोठमोठ्या नॅशनलाईज कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या त्याचा हॉलोग्राम वापरतात, परंतु त्याची रॉयल्टी ज्याला म्हणतात, जे हक्क म्हणतात, ते कोणतरी दुसराच खातो, त्याचे पैसे कोणतरी दुसराच खातो। म्हणजे काय आहे की जन्मदाता कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये वाईट टाकलेला आहे या समाजानं, उच्चवर्गीय समाजानं, तर आज खऱ्या अर्थाने कुठेतरी जागवायचं आहे आणि आपल्याला हे आयुष्यमान त्यासाठी एक पाया उभारून किंवा प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे। तर या सर्वांना आमची विनंती हीच आहे की तुम्ही सुद्धा यावी आयुष्यमानच्याला जॉईन व्हा। यानंतर आपलं जे मनोबल व्यक्त करते ते सुनील, डॉक्टर सुनील बराट। वय नसते जास्त बसून आणि कोणाचं तरी ऐकायचं, मला वाटतं आज आपण आलो एकत्र हे स्वतःसाठी आलो, दुसऱ्यासाठी नाही, कुणासाठी ट्रक पाठवलेला नाही किंवा कुणाला भाडं देण्यात आलेलं नाही। आपले जे सर्व बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी सर्व हा आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि ही जी स्वयंप्रेरणा आहे ही खूप महत्त्वाची आहे। हे मनोगत व्यक्त करताना बऱ्याच आपल्या बंधूंनी आणि भगिनींनी काही आपले विचार मांडले, हे विचार बहुतेक हे तर आपल्याला माहीत आहेच म्हणून बहुतेक सर्वांना असं वाटत असेल, पण लक्षात ठेवा ह्याची पुनरावृत्ती आणि उजळणी सतत सतत आपल्याला करावी लागणार आहे आणि तुमच्या समोर तर नक्की आणि सततच ह्याचं सातत्य ठेवावं लागणार आहे। कारण आपण 10वी नंतर एकदा कॉलेजमध्ये पाय पाडले की आदिवासी संस्कृती आणि सर्व काही आपण पाठ फिरवत असतो आणि ज्यावेळेस आंबात साहेबांनी जसं सांगितलं की एखाद्या सर्टिफिकेटची वेळ येते त्यावेळेस आपल्याला आदिवासी आठवतो। इथं कार्यक्रमाला उपस्थितांपैकी तरी निदान ही बाब होऊ नये, आज आपण एक आहोत, आपल्या पाठीमागे आपला परिवार आहे, आपल्या परिवारातली 10 लोक असतील, 10 लोकांचा अजून 10 लोकांशी संबंध असेल। आज आपण जे उपस्थित आहात ते एक नव्हे तर एक म्हणजे 100 मी असं मानतोय। नुसतं मगापासून मी निरीक्षण करतोय की जी उपस्थिती पाहिजे त्यामध्ये पुन्हा एक जेंडर इशू आपला आलाय, लिंगभेद, आणि तो म्हणजे भगिनी खूप कमी आहेत उपस्थितीत। हा जो जेंडर इशू आहे आपण आपल्या आदिवासीमध्ये मानत नाही, पण कुठेतरी शहरीकरणाचा परिणाम आपल्यावर व्हायला लागलाय असं मला वाटतंय आणि त्याचा हा परिणाम दिसतोय। हा आपल्या माध्यमातून तरी होता का म्हणे, जस हे तुमच्या समोर थोडस पार्श्वभूमी काय होणार आहे कार्यक्रमाची, सुरुवातीला आपल्याला ऐकावंच लागणार आहे, त्यानंतर सर्व आपण मार्गदर्शनाकडे वळणार आहोत। तत्पूर्वी आमचे समाजसेवेमध्ये खूप मोठं माध्यम असतं आणि ते म्हणजे थोडीशी वातावरण निर्मिती करण्यासाठी गोष्टी घेणं किंवा गाणं घेणं। इथं तुमच्या समोर अध्यक्ष म्हणून नाही तर एक तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ या नात्याने मी तुमच्या समोर उभा आहे आणि सगळ्यांना मी विनंती करतो की हे जे वातावरण आहे ते आपणच तयार करायचंय आपल्यासाठी सगळ्यांनी, आणि त्यासाठी मी आपल्या समोर आता ट्रेन मध्ये येता येतानाच एक गीत रचलेलं आहे आणि ते आपल्या समोर म्हणणार आहे। केवळ मी एकटाच म्हणणार नाहीये, माझ्या मागे तुम्हाला म्हणावं लागेल, आवडलं तर ठीक आहे, काही ऑब्जेक्शन असेल तरी नंतर सांगायला हरकत नाहीये। तर बहुतेक काही लोकांना ही सवय नसेल पण तरी ती करून घ्यावी लागेल आपल्याला।
आम्ही गा सुन देवली